काल विशाल परब जे अपक्ष उमेदवार म्हणून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी काल एक मळगावमध्ये एक स्टंट केला आणि पोलिसांनी त्याचा पोलखोल केला. ही व्यक्ती विशाल परब कडे गेली 3 वर्ष काम करते. विशाल परब यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज जर तपासले तर ही व्यक्ती तुम्हाला निश्चितपणे आढळेल. पोलिसांना मी विनंती करतो याचा तुम्ही तपास करावा आणि उभ्या असलेल्या व्यक्तीला जो कुठेतरी जात होता किंवा त्याला मुद्दाम तिथे या लोकांनी थांबवला तर हे बरोबर नाही आहे अशी मत मिळत नाही. त्यासाठी काम करावं लागतं, लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. असिस्टंट बाजी करून हुल्लडगिरी करून मतं मिळत नाही. पैशाचा वारेमाप उपयोग करून मतं मिळत नाहीत तर जनतेत काम करावं लागतं. विशाल परब यांनी पहिलं काम करावं, नंतर अशी स्टंटबाजी करावी आणि पोलिसांनी त्याला उत्तर दिलंय. आणि पोलिसांवर माझा आरोप आहे तो कणकवलीच्या चिरेखणीवर होता का विशाल परबच्या घरी काम करायला होता ते पोलिसांनी पहिलं तपासावं. त्याच्यामुळे अशा गोष्टीला जनता थारा देणार नाही. विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांवर आर्थिक हल्ले केलेत तर ह्याच्यावर हल्ले कोण करणार आहे? जो शेतकऱ्यांवर आर्थिक हल्ले करतो तो ह्याच्यावर हल्ले कोण करणार? ह्याच्यावर 20-20 बॉडीगार्ड असतात. तो छोटीशी हातीत काठी घेऊन कोण हल्ला करू शकतो का? त्याच्यामुळे जनतेने ह्या व्यक्तीपासून आता सावध राहावे आणि जी हा विकत मते मागत फिरतोय काम नसल्यामुळे त्याला जनतेने दूर ठेवावे अशी मी जनतेला विनंती करतो.